सर्वप्रथम सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार. तर आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस या गावामध्ये. सागर शेठ कोतवाल यांच्या गोट्यावरती आज आपण मशीन इन्स्टॉलेशन केलंय. भव्य असं नियोजन करून त्यांनी गोटा डेव्हलप केला आहे. त्यानुसार आपण आज मशीन इन्स्टॉलेशनसाठी आलो आहे. तर तुम्ही गोटा पण बघू शकता. एकदम 100 ते 150 गायींचं त्यांचं नियोजन आहे. त्यानुसार त्यांनी डेव्हलप आणि एकदम अपडेट गोटा बांधलेला आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या सोयी त्या गोट्यामध्ये केले आणि चालू पण आहे. तर त्यानुसार मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आपण त्यांना 3 बकेटचा पॉवर पॅक 2 बकेट दिले आता. म्हणजे ट्रिपल बकेटचं मशीन आहे. 2 बकेट आता त्यांची इथं बसवलेले आपण आणि होंडा इंजिन घेतलेले. कस्टमरचं रिक्वायरमेंट आहे ती की आपल्याला होंडा इंजिन पाहिजे. GK 160 आपण होंडा इंजिन दिलं आहे त्यांना. त्याच्यानंतर 50 HP STP दिला. STP देखील मोठं घेतील. 2 HP मोटर आहे आणि हिवीमधल्या स्टील बकेट स्टेनलेस स्टील. ज्यावेळेस त्यांचा माझा कॉल झाला होता त्यावेळेस त्यांनी मला असा शब्द केला होता की तुम्ही पैशाचा विचार न करू, फक्त मला मटेरियल व्यवस्थित द्या. त्या पद्धतीनं आपण मशीन इन्स्टॉलेशन केलंय. तर ते स्वतः आता गोट्यावरती अवेलेबल नाही आहे. त्यांचे सहकारी इथं आहेत. आपण त्यांची थोडी मुलाखत घेऊया. नमस्कार सर. आपलं नाव? मी सुदाम पानन, सागर शेठचा एक जवळचा सहकारी. बरोबर. कधीपासून गोटा चालू झालेला आहे आता सर? ते साधारणतः 2 महिने झालेले काम चालू आहे. बरोबर. हॅलो. किती गायांचं? साधारणतः त्यांच्या कमीत कमी 100 ते 125 गायांचं. हा एक शेड असंच शेड समोर ते मानणार शेड तसंच शेड ह्या बाजूला मानणार आहे. फक्त त्यापुरते त्यांनी काम चालू केलेले. ओपन गोठे. ओपन गोठे म्हणजे पत्राचा राहणार. बरोबर. पावसाळ्याला गाळ नाही त्याच्यासाठी, फक्त सावलीसाठी आणि पावसाचं पाणी आत येऊ नये किंवा खाली जनावरांखाली चिकल दलदल होऊ नये यासाठी तो अजून एक फोटो त्या अजून एक बाकीचे गोठे पाहिले होते. पावसाळ्यामध्ये लय चिकचिक असते. पूर्ण प्रॉपरच सगळं मुक्तला फेस्ट ठेवायचे. हो, ते काम पण चालू आहे. सिमेंटच्या बाहेरच्या गावांनी. बरोबर. मोकळ्या जनावरांसाठी मोकळा चारा खाण्यासाठी बाहेर ठेवायला, पाण्यासाठी चाऱ्याच्यासाठी घेऊन चालू त्यांची. आता मुरम वगैरेचं पण काम चालू आहे. रोलर आणणार याच्यावर दुसरा होण्यासाठी. रोलर डायरेक्ट टेपून टाकणार. काँग्रेसचे कारण का नाही करणार नाही. फक्त बाहेर जनावर मोकळ्या फक्त दारासाठी आत जाणार. तुम्ही शेडची हाईट कव्हर एवढी? शेडची हाईट फक्त फॅन बिन लावायला फॅनची गरज नाही. आपण उन्हाळ्यामध्ये आणि हवा एकदम खेळते. क्लायमेट तर आहेच. क्लायमेटचा विषय एवढे जास्त फायदेशीर. तर तुम्ही गोट्याची हाईट पण बघू शकता. दोन्ही बाजूनी सूर्यप्रकाश येणार. सकाळचे बनवून भेटणार आणि संध्याकाळचे बनवून भेटणार. ज्या पद्धतीने गायला ऊन वारा सावली ज्या पद्धतीने लागल त्या पद्धतीनं ती घेऊ पण शकते. आणि ओपन गोठा असल्यामुळे ज्यावेळेस पाणी प्यायचंय त्यावेळेस ती पाणी पिऊ शकते. ज्यावेळेस चारा खायचा आहे त्यावेळेस चारा पण खाऊ शकते. तर बघूया आपण मशीन कशी फिटिंग करेल. मशीनचं सेटअप त्याचप्रमाणे जे मशीन इंजिन बसवलेले ते GK 160 आपण होंडाचं इंजिन बसवलेलं आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट होती का आपल्याला होंडाचंच इंजिन पाहिजे. कारण पैशाचा त्यांनी विचार केला नाही. ते म्हणजे आपल्याला ब्रँडेड आणि क्वालिटीज पाहिजे. म्हणजे त्याचमध्ये बदल नाही करायचा. त्याच्यानंतर STP पण आपण 50-30 त्यांना दिलं आहे. सगळ्यात मोठा STP आत्तापर्यंत आपण क्विचित हायेस्ट बी देत असतो साधारण. त्याच्यानंतर मशीनला जी मोटर आहे ती कॉपर ऑइलिंगमध्ये 2 HP मोटर आहे. पंप आहे तो 650 LPM आपण ट्रिपल बकेटचा पंप दिलेला आहे त्यांना. त्याच्यानंतर STP जी प्रेशरची पाईप आहे तो साधारण 120 फूट म्हणजे तसं तो 300 किंवा 500 फूट पर्यंत त्याच्यावर पाईप वापरू शकता. पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार गोट्यानुसार त्यांनी आता 120 फुटाचा पाईप प्रेशर पाईप घेतलेला आपण. आणि
ना ट्रॅक्टरला डायरेक्ट माणूस दिले 1000 रुपये हा जर फिटिंग जर बघितली तुम्ही आपण गोट्याच्या हिशोबाने प्रत्येक सेक्शन मध्ये म्हणजे त्यांच्या कारवडींच्या सेक्शन मध्ये पण आपण एक पॉईंट काढलेला आहे. त्याच्यानंतर गाभण गायचे याच्यामध्ये पण काढले आणि परिकर मुक्त गायांचं पण करेल त्यानुसार आपण प्रत्येक सेक्शन मध्ये एक एक पॉईंट काढले. त्यानुसार तिने बकेट 2 घेतलेले असतात. तर टोटली बकेट टीव्ही मध्ये 300-400 बकेट आहे. त्याच्यानंतर ऍडॅप्टर वाली बकेट आहे. त्याच्यानंतर जो फ्लो येतो तो मेला किमत देतोय आपला आजचा. म्हणजे एकटा माणूस कोणी पण ऑपरेटिंग करू शकतो. टोटली मटेरियल मॅनेज केलं त्याच आहे. तुम्हाला ते जाणवतंय की वेगळं काय आपल्या बोटाला का बरं त्रास होतो माहिती का? आपल्या बोटामध्ये हाड आहे. आपल्या बोटामध्ये हाड आहे. आपल्या बोटात तसं गायीच्या साडामध्ये हाड नसतो. पूर्ण लूज असतो त्यामुळं काय त्या रानात जाणवत नाही. तुकडा खायचे आता किती वर आला पाहिजे. तुम्ही जर चारा आंबवून टाकणार तिने 4-5 फुटाचा स्पेस ठेवलेला आहे साधारण. म्हणजे आपण गाड्याने सुद्धा आपण त्यांना गाड्यांना चारा वगैरे टाकू शकतो. गाड्याने किंवा 2 माणसं किंवा सहज घेऊ उचलून आपण त्यामध्ये टाकू शकतो. आणि 2 माणसाला पण अर्थ होणार नाही घेऊन यायला. घेऊन जायला जागेचा पण विचार करेल. एकदम स्पेस पण चांगला ठेवलेला आहे तिने. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस चुकी काय होती गोट्याचं जे अंतर राहतं म्हणजे गरम वगैरे होण्याचं तर त्यानुसार त्यांनी उंची पण भरपूर ठेवलेली म्हणजे हवा एकदम खिळती राहणार. जाण्यासाठी सेपरेट आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आम्ही सेपरेट घेतले. त्यांनी प्रत्येक गायांचं डिपार्टमेंट म्हणजे कारवडींचं पण सेपरेट करेल. त्याच्यानंतर गाभण गायींचं पण डिपार्टमेंट सेपरेट त्यांचं आणि दुभत्या गायींचं पण सेपरेट आहे. तर चला तर तुम्हाला पुढे दाखवतो. त्यानंतर आपलं बकेट इथं चालणार आहे. साधारण 2 पॉईंट काढलेले आपण. त्यांनी आता सध्या 2 बकेट घेतलेले. ट्रिपल पॉवरचं मशीन घेतलेलं आपल्याकडून. साधारण इथं त्यांच्या दूध काढायच्या ज्या गाई राहणार इथं तर त्यांच्या आता सध्या म्हणजे घरगुती गाई होत्या थोड्याशा त्या सध्या बांधता इथं गोट्यामध्ये. अजून त्यांचं काम चालू आहे. त्यांनी गाया पण बुकिंग केलेले. ज्यावेळेस हा पूर्ण सेटअप रेडी होणार आहे त्यावेळेस त्या गाया आणून इथं सोडणार आहे. 8 गाय 1 टाइम आपण इथं दार काढू शकतो. 8 गाय 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 8 गाय
इथं एवढंच एवढंच नियोजन होतं आणि असं 120 फुटाचं होतं. ती गोटी पाहिली, गाळ बिळ पाहिले लोकांनी. आता हे शेड मेन मारण्याचं कारण म्हणजे आपण मुक्त जरी गोटा केला तर समजा आपण तो असं मुकट ठेवू शकत होतो. आता पावसाळ्यामध्ये काय होणार? आता आपण हजर फक्त शेड ठेवले, पावसाळ्यामध्ये पूर्ण गिजली होणार. 50 फूट जागा मोकळी त्याच्या पाठी एक 20 फूट. आता तिथं थोडी कमी, इकडे 30 फूट. कोणाला माहिती गाळ झाला तरी त्याचा टेन्शन नाही काही. पण ज्यावेळेस लईच गाळ असेल त्यावेळेस जनावर याच्यात येऊन थांबतो. आणि पूर्ण आपण त्याला तार कंपाऊंड का नाही गाडी मारणार बाहेर नाही. हा पेस पण आपल्या गायला मोकळा झाला. आता एकच आहे दुधाच्या गायची असं राहणार. इकडे दोन गाळी वाढवायची ती आणि ती तेवढी जागा परत सकाळी एक टाइम संध्याकाळी. त्याच्यामुळे काय म्हणतो त्याच्यामुळे आंतरजास्त वन टाइम चारा बसला पाहिजे, बाहेर काढला नाही पाहिजे. मध्ये जास्त जनावर राहणारच नाही. हे फक्त आंबोन खायच्या वेळेस फक्त इथे येणार, बाकी गाव नाही तिकडे आंबोन खायला जिथे बाकी वेळेस त्या गावाने मध्येच तिकडे राहणार. हा हे उगेत नको. तसं पाहिलं जर गेलं गोठ्यामध्ये तर त्यांनी प्रत्येक साईडला सेक्शन वेगळं केलं. म्हणजे इथं समोर स्टार्टिंगला गेट राहणार आहे, गेट जर म्हणजे जो चारा वगैरे येणार आहे समोरून तुम्ही हा आपला मुर्गा चारा ठेवण्यासाठी चालू होते कालवडींना. म्हणजे त्यानंतर गाभून घ्यायचा पीस, त्यानंतर गेलेलं गायचं राहणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी चारा ठेवण्यासाठी म्हणजे इथं कुठली मशीन राहणार आहे साधारण मिल्किंग मशीन साठी शेजारी रूम पण आहे. म्हणजे आंबवण वगैरे भुसा वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी सेपरेट रूम बनवलेली. म्हणजे त्यांनी असं सगळ्या ह्याच्यामध्ये असं कॉम्बो गिचडा नाही केलाय, सगळं एकदम सुटसुटीत केलं आहे. त्यानुसार त्यांनी चारा ट्रॅक्टर आल्यानंतर इथं डायरेक्ट तो खाली झाला पाहिजे. या पद्धतीनं पेस वगैरे भरपूर अशी जागा सोडलेली. पहिल्यांदा पुढच्या जागी आता शेड आणणार आहे, बंकर बनवणार आहे. 50 टन आहे. बरोबर. 50 टन. उत्पादन आपण स्वतः खरेदी करणं पनीरचं प्लांट. बरोबर. अजून प्रोसिजर. बरोबर. ते चालू राहणार आहे. बरोबर. म्हणजे ते स्वतःचे प्रॉडक्ट पण बनवणार आहे. बरोबर. त्यानंतर माझं बोलणं झालंय ते डेव्हलप करताय. आता बरोबर ते सुरुवात करताय. आता सुरुवात पण त्यांनी एवढी भव्य केली. मी पहिल्यांदा शब्द तुम्हाला भव्य वापरलेल. म्हणजे गोटा जर बघायला बघण्यासारखा गोटा आहे, एकदम हिवी गोटा बनवलेला आहे. तुम्ही उंची पासून तर गोट्याच्या लांबीपर्यंत गोट्याच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे नाव ठेवायला जागा नाही. तुम्ही जे जर चारा टाकण्याचा जो पेस जरी बघितला तो पण त्यांनी एकदम मापात ठेवलेला आहे. जे गाय बसायची जागा आहे, मॅट असो किंवा काही टाकणार असेल नंतर, ती पण जागा एकदम जेवढी पाहिजे त्याच पद्धतीनं त्यांनी ठेवलेली. त्याच्यानंतर ओपनचा पण पेस त्यांनी भरपूर ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोटा बनवताना भरपूर विचार करून आणि व्यवस्थित बनवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथं खाद्य वगैरे सॉरी कुट्टी कडवा कुट्टीसाठी हा पेस्ट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी ही रूम जी बनवलेली ती गोडवणच आंबवण्यासाठी भुसा आंबवण वगैरे त्यासाठी. आणि पल्लीकडून ते समजा जे लेबर ठेवणार आहे त्यांच्यासाठी पण ते एक सेपरेट रूम बनवणार आहे. तर त्यांचं असेल तर एक वेळेस या गोट्यावरती नक्की तुम्ही भेट द्या. म्हणजे तुम्हाला गोटा कसा बनवला पाहिजे आपण त्यानुसार तुम्हाला इथं कल्पना भेटल. त्यानुसार ज्यावेळेस आम्ही मशीन फिटिंगला आलो त्यावेळेस आम्हाला कळलं ते ज्यावेळेस ते पहिलं जे मशीन वापरत होते ते पण आपलं ते त्यांनी कुठून घेतलं ते माहीत नाही. पण तुम्हाला ते मशीन पण दाखवतो. एक साधारण एक 4 ते 5 वर्षाचं मशीन आहे. त्यांनी जुनं घेतलेलं आहे. म्हणजे सध्या ते जेवढ्या गाई आहेत त्यांच्याकडे आता 7 ते 8 गाई आहेत ते पण त्या मशीनवरच काढतायत. त्यानुसार त्यांनी आपलं एक जुनं मशीन आहे 4 ते 5 वर्षाचं त्यांनी सेकंड घेतलेलं कोणाकोण तरी. तर टोटली मशीन आता पण ते चालू आहे. तर हे त्यांच्या गोट्याच्यानुसार त्यांनी जे बनवलंय डेव्हलप केलंय त्यानुसार त्यांनी आता आपल्याकडून ट्रिपल पॉवर